स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवे व्हिडिओ मध्ये। तर मित्रांनो, आता गावाकडे आलो, गावाकडे आल्यामुळे थोडं काम होते, गावाकडचे ते पण काम झालेले, पण आज एक नव्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत। एका म्हणजे जे धनगर समाजाचे कुलदैवत आहे ना फलटणचा धुळोबा, तर तिथे आपण देवदर्शनासाठी चाललेलो जस्ट आता वाटेमध्ये जाईल, निम्म्या वाटेपर्यंत आलेलो होतो, पण परत तुमची आठवण आली, चला म्हणलं आपण याच्यावरती पण एक धनगर समाजाचे जे कुलदैवत आहे ना त्याच्यावरती पण आपण देवदर्शनासाठी जाणार आहोत। तर एकदम मजा येणार आणि गाडीवरती जाणार आहोत। मी आणि भाऊ आम्ही दोघ जण फलटणच्या धुळोबाला चाललेलो आहेत। भाऊनी गाडी घेतलेली आहे आणि भाऊ हे प्रत्येक पौर्णिमेला जातात। आज पौर्णिमा होती आणि मी पण घरी आलेलो होतो, त्यामुळं भाऊसोबत आता आम्ही देवदर्शनासाठी चाललो। तर भाऊ, आता इथून आपल्याला म्हणजे आपल्या घरापासून जे फलटण आहे ते किती अंतर असेल? अंदाजे 60-70। तर आजचा प्रवास हा 60-70 होणार आहे। 60-70 किलोमीटर जायचं आणि 60-70 किलोमीटर यायचं, तर अशा प्रकारचा प्रवास होणार। संध्याकाळी आपल्याला वेळ होणार आहे, तरी पण आपण बघू किती वाजतात, जाऊ आणि देवदर्शन घेऊ। धनगर समाजाचे कुलदैवत भिवाई देवी मंदिर, या मंदिराविषयी आपण थोडक्यात माहिती पाहू। भिवाई देवीचं मंदिर हे कांबळेश्वर गावामध्ये फलटण पासून जवळ आहे। निरामाईच्या पवित्र तीरावरती आई भिवाई देवीचं स्थान आहे। अनेक भाविक भक्तांचं हे श्रद्धास्थान आहे। महाराष्ट्रभरातील लोक इथे देवदर्शनासाठी येत असतात। प्रामुख्याने धनगर समाजातील लोकांची ही यात्रा दरवर्षी हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी भरते। फलटण तालुक्यातील ही सर्वात मोठी यात्रा भरते। यात्रेसाठी मोठा इंतजाम केलेला असतो। कांबळेश्वर हे गाव फलटण तालुक्यात आणि बारामती तालुक्यात असल्यामुळे दोन्ही यात्रा एकाच दिवशी असतात। यात्रेत अनेक मानाच्या सासनकाठ्या असतात। धनगर समाजातील लोक ही यात्रा दरवर्षी न चुकत करत असतात। ही यात्रा पौर्णिमेला असते। मंदिर अगदी छोटे खाणीचं असून मंदिराच्या पाठीमागे सभा मंडप आहे। सभा मंडप असण्याचं कारण नदीच्या काठावर आहे। नदीच्या काठावर आहे त्यामुळे सोयीसाठी मागच्या बाजूस मंदिराच्या गाभाऱ्यात तांदळारूपी 7 मूर्त्या आहेत, त्याला शेंदूर लावलेला असतो। 7 असण्याचं कारण भिवया ह्या 7 जणी बहिणी आहेत, म्हणून ह्या 7 जणीचा मूळ स्थान आहे। आपल्याला साईडला पाण्याचं कुंड पाहायला भेटेल। मंदिराच्या मागच्या बाजूस एक पाण्याचं भलं मोठं कुंड आहे। देवीच्या आंघोळीची ही जागा होती असं बोललं जातं। ह्या कुंडात आंघोळ केल्यास त्वचारोग बरे होतात असा समज आहे। मंदिराच्या समोर डोह आहे। कितीही मोठा दुष्काळ पडला तरी कधीही न आटणारा डोह देवीच्या समोर आहे। ह्या डोहाबाबत अनेक आख्यायिके आहेत। डोहाचा अंत अजून ही लागलेला नाही की हा डोह किती खोल असेल। नदी पात्रातील दगडी भांडी। नदीच्या पात्रामध्ये अनेक प्रकारच्या भांड्याच्या आकृती दिसतात, त्याला भिवईचा संसार असं बोललं जात। पूर्वीच्या काळात यात्रेकरू घरून भांडी आणत नसत, हीच वापरत असत, पण कोणाच्या चुकीमुळे ही भांडी जगण्याची काही असं ह्या मंदिराचं हे
व्याख्या आहे, अजून काही गुपित आहे ते अजून कोणालाही समजलेले नाहीत. त्यामुळे हे एक असं एक ऐतिहासिक आणि धनगर समाजाचं कुलदैवताचं मंदिर आणि प्राचीन पूर्ण प्राचीन आहे. त्यामुळे खूप बघण्यासाठी खूप छान आहे. त्यामुळे तुम्ही कधीतरी फलटणमध्ये आला तर येथून फलटणपासून जवळच अगदी बाईक असेल तर तुम्ही याच्यावरती देवाच्या देवदर्शनासाठी व्हिजिट करू शकता. तर अशा प्रकारचं आता आपलंही दर्शन झालेलं आहे देवीचं. तर आता आपण इथून पुढे तर आता 1:30 आता इथं भिवाई देवीचं दर्शन झालेलं आहे. आता जुळोबाचं दर्शन घेण्यासाठी आपण आता फलटणमध्ये जाणो. तर चला आता फलटणला जाऊ. तर भिवाईचा भाऊ जुळोबा या आपण जुळोबा देवदर्शनासाठी फलटणपासून जवळच असलेलं हे मंदिर इथे आलेलं. हे पण धनगर समाजाचं कुलदैवत आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊन मंदिराचं देवाचं दर्शन घेऊ. पहिल्यांदा आपण नारळ वगैरे घेऊ इथून. नारळ घेतल्यानंतर आतमध्ये जाऊन देवदर्शन घेऊ. हा देवाच्या समोरचा सभा मंडप आहे. जेथे देव तेथे भाव हा. जेथे गाव तेथे देव, जेथे देव तेथे भाव. कैक रूपे कैक नाव, कैक रूपे कैक नाव. त्या देवाचा घेव उठाव. चला दर्शनाला जाऊ, याची देही डोळा पाहू. बेल भंडार देवदर्शन. द्रोबा आणि भिवाई दोन्ही देवांचं दर्शन खूप छान आणि एकदम. आज पौर्णिमा असल्यामुळे आता येणाऱ्या पौर्णिमाला इथं खूप गर्दी असते. एवढी गर्दी असते की तिथं उभा राहता येत नाही, एवढी गर्दी असते. त्यामुळे आज म्हणजे जे लवकर माणसं जातात त्यांना गडबड असते, ते लवकर जातात. आणि जे आता दुपारनंतर गर्दी अजून वाढायला लागलेली आहे आतमध्ये. तर अशा प्रकारचं देवस्थान आहे, खूप छान. मनाला पण शांती लागते. फलटणपासून जवळच अंतरावरती दोन्हीही देवस्थान असल्यामुळे आपण एक ऐतिहासिक स्थळ किंवा अशा प्रकारचे भेट देऊ शकता. तर तुम्ही ज्यावेळेस फलटणमध्ये याल त्यावेळेस अवश्य भेटा. तर चला भेटू एक पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, मी पण मस्त मध्ये टाकाटकमध्ये. तुम्हाला अजून आपले कुठले पॉईंट ॲड करायचे असतील, कुठले काय करावं, कसे चेंजेस करावे असे सजेशन असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर भेटू परत एकदा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तब तक.